आपली बिर्याणी झाली आहे आता आपण प्लेटीत काढूया मस्त मस्त घ्यायचं मस्त काढायचं बघा आपली बिर्याणी कशी वाटली तुम्हाला तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे असे भन्नाट आणि मस्त आणि एकदम भारी रेसिपीमध्ये मित्रांनो तुम्हाला आज एक मस्त अशी आगळी वेगळी नवीन आणि एकदम सोपी रेसिपी पाहायला भेटणार आहे कोणती आहे रेसिपी नाव सांगा आपली झटपटशी बिर्याणी चिकन बिर्याणी आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला मिसेस दाखवतील आपण घेतलंय 1 kg चिकन यानंतर घेतलंय आलं लसूणची पेस्ट आणि घेतले 2 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर यानंतर इकडे आहे आपली दही हे आहे आपला सुहाना बिर्याणी मसाला आलं लसूण मिरची कोथिंबीरचा पेस्ट आणि इकडे आपण घेतलंय कांदा कांदे आपण घेतले 8 घेतलेत 8 कांदे इथं घेतले आपण कांदे कापून स्लाइड करून आता आपण ह्या पद्धतीने आणि इथं आपण घेतले राईस आपण बनवून घेतलेला आहे बघा चांगलं सगळा अख्खा मसाला टाकून बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीने नॉर्मल म्हणजे जवळजवळ 80% आपल्याला शिजून घ्यायचं त्यानंतर आपला इकडे रेडी आहे तो म्हणजे आपल्याला जो लागणार आहे बियारी म्हणण्यासाठी टोकतो आहे चला तर मंडळी मग आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करूया हे तुम्हाला दिसणारे जे पदार्थ आहेत याचा आपण सगळं या चिकनमध्ये मिक्स करून आपण थोड्या वेळासाठी ठेवणार आहोत यानंतर ना आपण दही अशा पद्धतीने एका मोठ्या बाउलमध्ये घेणार आहोत आणि याला ना मस्त मिक्स करणार आहोत कारण हे घट्ट आहे ना पिठलं ठेवत आहे बघा अशा पद्धतीनं मस्त घेतली बघा असं एकदम पातळ करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याकडे इकडे आहे तो म्हणजे आपला मेन सामान मेन वस्तू जे लागणार मसाल्याचा डब्बा फर्स्ट ऑफ ऑल आपण त्यात घेणार आहोत मिरची पावडर एकदम अस्सल मालवणी मसाला येऊ यानंतर आपण घेणार आहोत हळद टाकून घ्यायची आहे यानंतर आहे चिकन मसाला आहे थोडाफार घ्यायचा आहे यानंतर आपण घेणार आहोत नमक चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे जसं आपला असेल बिर्याणीचं आपण जसं 1 किलो 1.5 किलो ज्या पद्धतीने बनवू त्या पद्धतीने आपण अंदाजानुसार चवीनुसार मीठ घ्यायचं आहे यानंतर आपण इकडे मसाला घेतोय हा आहे कोणता मसाला कांदा लसूण मसाला त्यानंतर आपण बनवले जे अद्रक लसूणची वगैरे पेस्ट आहे बरेच आहे कोथिंबीर वगैरे ते आपण टाकून घेतोय यानंतर आपण टाकतोय ते यामध्ये दही टाकून हे मिश्रण मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ते पूर्ण चिकनमध्ये मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने करून घ्यायचं तेव्हाच तर ती चिकन बिर्याणी एकदम मस्तपैकी झणझणीत आणि स्वादिष्ट बनणार आहे आणि ही व्हिडिओ स्किप न करता आपल्याला बनवायचा आहे यानंतर आपण ना इकडे कलर घेतलाय आपल्याला बिर्याणीला मस्तपैकी कलर येण्यासाठी बघा कलर टाकलाय जास्त नाही थोडासाच टाकायचा आहे यानंतर आपण हे सगळं मिश्रण जे टाकलं होतं ते आता मस्तपैकी मिक्स करायचं बघा कसं दिसतंय छान अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर याला आपल्याला किती मिनिटं ठेवावं लागेल 15 ते 20 मिनिटं आपण असं ठेवून देणार आहोत तुम्ही देखील असं बनवत असाल तर 15-20 मिनिटं याला पूर्ण मॅरिनेट करून ठेवायचं आहे या पद्धतीत आपलं सगळं मॅरिनेट करून झालेलं आहे आता आपण ठेवूया 15 ते 20 मिनिटं त्याला आता आपण ठेवलंय टोप आता आपण टाकूया तेल टोपात टोप झालेला आहे गरम आपण अंदाजेप्रमाणे टाकूया तेल आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा तेल झालेलं आहे गरम आपण टाकूया तेच पान आता आपण टाकूया कांदे कांदे टाकून घेऊया आणि छानपैकी गोल्डन होऊन घेऊया अशा पद्धतीने कांदे घ्यायचे नंतर ना मस्त भाजायचे आपल्याला गोल्डन होईपर्यंत हे बघा आपले कांदे झालेले आहेत थोडेसे गोल्डन अजून आपण थोडे करूया त्यानंतर टाकूया आपले मसाले आणि ह्या साईडला आपण ठेवले तेल गरम व्हायला कारण आपण चिकन करूया फ्राय वेगळ्या पद्धतीने आपण बनवूया झटपटची बिर्याणी आता आपण टाकूया टोमॅटो आपण घेतले 2 टोमॅटो आता आपण टाकतोय आपली आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट आपण टाकलेले मसाला आता आपण चांगला भाजून घेऊया थोडा 2 मिनिटं आणि टाकूया आपले पावडर मसाले
आपण आता टाकूया मसाले, कारण आपण चिकन मध्ये टाकलेले आहे। तर आपण आता हा मस्त मसाला भाजून घेऊया। यानंतर आपण घेतोय सर्वात मेन चीज, आपला सुहाना बिर्याणी मसाला। आपण टाकूया सुहाना बिर्याणी मसाला। आता आपण घेऊया चिकन फ्राय करायला। चिकनचे पीस घेतले, बिर्याणी जे असतात ना पीस मोठे तसे, हे बघा आपल्या चिकनचे पीस। आणि हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे पकोडेसारखे मस्त पैकी। आणि या पद्धतीने आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। अशीच ग्रेव्ही तयार करायची आणि मग आपण जे चिकन फ्राय करतोय ते आपण ह्या ग्रेव्हीमध्ये सोडूया। त्याचे सगळे फ्राय झालेले आहे, आपण पलटी करूया। तुम्ही बघू शकता मस्तपैकी फ्राय झाले आहे, हे बघा मस्तपैकी फ्राय झालेले आहे। आपण असे सगळे फ्राय करून घेऊया। पहा तुम्ही पण असे फ्राय करून आपल्याला आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकायचे, ते काढून घ्यायचे। चिकन फ्राय करून घेतलेलं आहे, आपला आहे सेकंड राऊंड। आपण हे पण टाकूया आता सगळे। अशा पद्धतीने सगळं फ्राय करून घेऊया मस्तपैकी। मस्त छान लागतं ते फ्राय करून। आता हे आपला मसाला आपण टाकूया ग्रेव्हीमध्ये। आपण आता पलटी करून घेऊ, कारण आपले झालेले आहे चिकन फ्राय। आता सेकंडवाला पण चिकन फ्राय करून काढून घेऊया। हे पहा आपलं चिकन 1 kg फ्राय करून झालेला आहे। आता आपण हे आपल्या चिकनचा मसाला आहे हे पण आपण टाकूया ग्रेव्हीमध्ये। चांगलं याला धुवून घेऊया। या आपली ग्रेव्ही तयार झाली। या ग्रेव्हीमध्ये आपण आता टाकतोय फ्राय केलेले चिकन, चिकनचे पीस। बघा मस्तपैकी या ग्रेव्हीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचे पीस आणि मस्त मिक्स करून घ्यायचे। आता आपण थोडा 5 मिनटं झाकून ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण टाकूया त्यात राईस। आता आपण टाकूया राईस। चला आपण टाकू आपलं राईस। आपलं राईस टाकून झालेला आहे। यावर आता आपण टाकूया मस्तपैकी आपले कलर। इथं आपण टाकूया कलर, आपण बनवतोय कलर। हे आपला ऑरेंज कलर आहे, ऑरेंज आणि ग्रीन टाकूया आपण। हे आपला कलर आहे। आता हे आपला ग्रीन कलर पण आपण थोडासा टाकूया। त्याच्यात टाकूया पाणी। हो हे आता मिक्स करून घ्यायचे आणि आपण तोडूया। आपला गॅस आहे सिलो। असं आपण सगळं टाकून घेतलेलं आहे। आता आपण मस्त याला झाकून दम देऊया कमीत कमीत 20-25 मिनटं।
आपण लावलेली आहे दमला बिर्याणी। आता आपण करूया ओपन। ही झालेली आहे आपली बिर्याणी मस्तपैकी दम लावून। आता आपण टाकूया वरून कोथिंबीर मस्तपैकी। आपण घेतली आहे थोडीशी कोथिंबीर मस्तपैकी आणि आपली बिर्याणी झालेली आहे रेडी। आणि आपली बिर्याणी झाली आहे। आता आपण प्लेटीत काढूया मस्त। कसं घ्यायचं कसं काढायचं बघा आपली बिर्याणी कशी वाटली तुम्हाला। तर मंडळींनो तुम्ही देखील या जेवायला। आपली बिर्याणी झाली आहे तंदूर बिर्याणी तयार झाली आहे आणि असंच आपण भेटत राहू एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय आणि टेक केअर। तर नमस्कार मंडळी, आपली आहे ना तंदूरी बिर्याणी रेडी झाली आहे। बघा एक पीस आहे तशी छान मस्तपैकी बघा मस्त। आणि यासोबत आपण आहे ना दही घेतोय। थोडं दही घ्यायचं तुम्ही देखील बनवलं तर मस्त अशा पद्धतीने बनवा आणि दही घ्या। अशा पद्धतीने आपण जरा फर्स्ट आहे ना मस्त पीच चेक करूया वर कसा लागतो। वाटतो एक नंबर आला आहे। माय वा वा पीच वा किती गरम आहे। दाईचा पण आपण जरा आस्वाद घेऊ ग्रेव्हीसोबत। मसाल्याचा एकदम स्वाद भारी आला आहे। एकदम हाते मसाले म्हणजे सुहाना मसाला एकदम स्वादिष्ट मस्त आपलं। मंडळी कशी व्यापते बिर्याणी आपण थोडीशी खाऊन बघूया मस्त। मित्रांनो आपली बिर्याणी कशी वाटली आहे तुम्ही पण सांगा, तुम्ही पण बनवा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। ही आहे आपली बिर्याणी।